राहता शहरातील जिल्हा परिषदेच्या सदाफळ क्लास शाळेच्या खोल्या सध्या अखेरच्या घटका मोजताय. एका खोलीची भिंत पडली आहे, दुसऱ्या खोलीला तडे गेलेत, तर तिसरी खोली धोकादायक बनली आहे. 6 महिन्यांपूर्वी तात्पुरते पत्र्याचे शेड उभे केले होते, मात्र 60 विद्यार्थ्यांवर कधी उघड्यावर तर कधी पडवीत बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. तालुक्यात एकेकाळी आदर्श शाळा म्हणून सदाफळ क्लास शाळेचा नावलौकिक होता. 10 वर्षांपूर्वी या परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच दिले, सर्व सुविधायुक्त शाळा बनवली. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या 25 वर्षांत या शाळेच्या दुरुस्तीकडे कानाडोळा केल्याने शाळेच्या तिन्ही खोल्या अखेरच्या घटका मोजताय. त्यातच गेल्या 2 दिवसात राहता शहरात झालेल्या मुसळधार पावसाने शाळेची अवस्था आणखीनच दयनीय झाली आहे. या पावसामुळे एका खोलीची भिंत अक्षरशः पडली आहे. मात्र विद्यार्थी शाळा सुटून घरे गेले असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. 1 वर्षांपूर्वी सदाफळ क्लास शाळेच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला असून तो मंजूरही झाला आहे, मात्र अद्याप काम सुरू झाले नसल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. वृत्तपत्रांमधून शाळेच्या दुरावस्थेचे वृत्त प्रसारित होताच शिक्षण विभाग खडबडून जागा झालाय. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन शाळेची पाहणी केली आहे. मागील वर्षी अहमदनगर जवळील निंबोडी येथील शाळेत घडलेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाली होती, त्यामुळे ज्या शाळा जीर्ण झाल्या आहेत तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. निंबोडीसारखी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून जिल्हा परिषदेने तातडीची पावले उचलण्याची गरज आहे. उत्तर नगर जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने राहता परिसराला अक्षरशः झोडपून काढलं. आपण या ठिकाणी बघत आहात की आहे राहता परिषदेतील सदाफळ वस्ती येथील जिल्हा परिषदेची शाळा. या शाळेची भिंत अक्षरशः या दमदार पावसाने खचली आणि या ठिकाणी ती पडलेली आहे. या ठिकाणी 60 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात, त्या 60 विद्यार्थ्यांचा जीव अक्षरशः या ठिकाणी धोक्यात आलेला आहे. मात्र जिल्हा परिषदेने अजून या ठिकाणी कुठलीही कारवाई केल्याचं लक्षात येत नाही. तर आता हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे की लवकरात लवकर या ठिकाणी जिल्हा परिषद ज्या शाळा जीर्ण झालेल्या आहेत त्या संदर्भात काय काळजी घेते, कारण या ठिकाणी चिमुरडे अक्षरशः गोरगरीब घरातले चिमुरडे शिक्षण घेत असतात. तरी जिल्हा परिषदेने या ठिकाणी लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवी अशी मागणी आता पालकवर्गातून जोर धरू लागलेली आहे. प्रतिनिधी सचिन बनसोडे, माय न्यूज, राहता.